आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत करून मानसिक दृष्ट्या निर्णय क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी माउंट एव्हरेस्ट मोहीम 2018 राबविली होती. या मोहिमेत जिल्ह्यातील 10 विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करून चंद्रपूर जिल्ह्याचे नाव उंचावले होते. त्यावेळी एक शासन निर्णय काढून एव्हरेस्ट वीरांच्या भविष्याची जबाबदारी शासन घेणार असल्याचे नमूद केले होते. परंतु सद्यस्थितीत एव्हरेस्ट वीरांकडे दुर्लक्ष होत असून त्यांना शासन सेवेत समाविष्ट करून घेण्याची मागणी बिरसा सेना व आदिवासी समाजातर्फे पत्रपरिषदेतून करण्यात आली. 2018 तत्कालीन शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची चाचणी व्हावी आणि ते मानसिकदृष्ट्या सुदृढ व्हावे यासाठी मिशन शौर्य एक राबवण्यात आलं होतं. त्या मिशन शौर्य अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातले कोरपना, ज्युती, देवाळा यासारख्या दुर्गम भागामध्ये जे आश्रमशाळा आहेत त्यातले काही विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना एव्हरेस्टसारख्या गगनचुंबी शिखरावरती त्यांना कामगिरी करायची संधी त्यावेळी दिली होती. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातले 10 विद्यार्थ्यांची निवड झाली होती आणि ते 10 विद्यार्थी त्यावेळेस माउंट एव्हरेस्टवरती जाऊन परत आले होते. त्याची दखल घेत शासनाने त्यावेळेस त्यांना सानुग्रह अनुदान मंजूर केलं होतं आणि सोबतच त्यांच्या पुढील शिक्षणाची सर्वस्वी जी जिम्मेदारी आहे ती शासनाने त्यावेळेस आपल्या अंगावर घेतली होती. परंतु आता 2 वर्षाचा कालावधी होत आलेला आहे, परंतु अजूनही त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शासन आपल्या स्तरावर कारवाई शून्य करताना दिसते आहे, दुर्लक्षित आहे. आणि त्यासोबतच आता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र जे सरकार आहे ते राज्यामध्ये एक मोठी मेगा भरती करणार आहे. त्या भरतीमध्ये या 10 विद्यार्थ्यांना कोणतीही अटीशर्ती न ठेवता राखीव जागेवरती वाटल्या किमान आदिवासींच्या राखीव जागेवर या 10 विद्यार्थ्यांना सरसकट त्यामध्ये संधी उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी आज आम्ही संघटनेच्या वतीने, बिरसा मुंडा सेनेच्या वतीने, आमच्यासोबत आमचे जिल्हाध्यक्ष कमलेशजी आत्राम, महासचिव मारुतीजी जुन्नाके, आमचे ज्येष्ठ अशोक लोहिके यासोबत आमचे सगळे ते 10 विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि आम्ही ही बाजू आपल्या माध्यमातून जनतेपुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आम्हाला अपेक्षा आहे की सत्याचे सरकार जे अस्तित्वात आहे ते सरकार याच्यावर गंभीरतेने दखल घेईल आणि या 10 विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून प्रतिष्ठित राहील यासाठी आम्ही आधी चालू आहे.